बघता ना माझ्या मध्ये एक प्रश्न येतो, तिथे सगळीकडे कचरा टाकलेला दिसतो, याचं काय कारण आहे? काय आहे की आपल्या शेतकऱ्यांचा एक असा समज आहे, शेत स्वच्छ झालं म्हणजे फार चांगले पिकं येतात. वास्तविक हा एक गैरसमज आहे. शेतीमध्ये असे अनेक गैरसमज आहेत, आपण हळूहळू करून एका एका त्या गैरसमजाबद्दल चर्चा करू. इथे आता तू आता या अनुषंगाने विचारला आहे प्रश्न, म्हणून त्याचं मी स्पष्टीकरण देतो. हा कचरा आम्ही मुद्दा म्हणून टाकलेला आहे. या कचऱ्याचा एक फायदा असा आहे की ह्या कचऱ्यामुळे जमीन झाकलेली राहते आणि त्यामुळे जमिनीखालची जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीला त्याचा आसरा, एक प्रकारचं घर त्याला, सुरक्षित घर त्याला मिळतं. म्हणून हा कचरा अंथरला आहे. याचा दुसरा फायदा असा आहे की जमीन तापली की त्या जमिनीतील पाण्याची वाफ होते आणि वाफ झाली की तिथलं पाण्याची पातळी खाली खाली जाते. ही वाफ थांबवण्यासाठी, जमिनीतील पाण्याची पातळी खाली न जाऊ देण्यासाठी या कचऱ्याचा उपयोग होतो. याचं मी तुला लगेच्या लगेच इथे उदाहरण दाखवतो की या बाजूला ये, तुला मी बरं होते. आता इथे बघशील तू, इथे या प्लॉटमध्ये सर्व आपण कचरा अंथरलेला आहे. ही जमीन बघ इकडे, ह्या जमिनीला कुठेही तुला भेगा पडलेला दिसणार नाही. वास्तविक ही सगळी काळीची जमीन आहे, बरोबर, परंतु कुठेही तुला या जमिनीवर भेगा पडलेल्या दिसणार नाही. दुसरी गोष्ट, एवढ्या कमी पाण्यामध्ये ही झाडं किती हिरवीगार आहेत. वर ते पाहशील तर सर्व हिरवीगार झाडं दिसतील. याचं कारण ह्या प्लॉटमध्ये आपण पूर्ण कचरा अंथरून ठेवल्यामुळे इथल्या पाण्याची वाफच झाली नाही, त्यामुळे झाडं एवढ्या उन्हाळ्यातही पाणी नसतानाही किती टवटवीत आहेत. नुसते वृक्षच टवटवीत असे नाही, तर खाली भाजीची छोटे छोटे हे चवळी आहे, झेंडूची रोपं आहेत, टोमॅटोची रोपं आहेत, ही सगळीसुद्धा किती टवटवीत दिसत आहेत. याला साऱ्या हे जे पांढरे दांडे दिसत आहेत तुला, या दांड्याचे हे मायक्रो स्प्रिंकलर आहेत. हे फक्त 15-20 मिनटं, अर्धा घंटा जास्तीत जास्त चालवले जातात, तेवढ्या याच्यावर ही झाडं एवढी रसरशीत दिसत आहेत. याला एकमेव कारण म्हणजे इथल्या जमिनीतील पाण्याची वाफ आपण होऊ देत नाही. ते कशाने साध्य होतं? ते या कचरा टाकल्याने. या कचऱ्याचा दुसरा फायदा असा आहे की इथे आपण कुठलेही रासायनिक खतं, सेंद्रिय खतं वगैरे काहीही वापरत नाही, तरी पण ह्या कचऱ्याचं कालांतराने काय होतं की ह्या जे मायक्रो स्प्रिंकलर आपण इथे याचा वापर करतो आहे, याने ह्या कचऱ्याला ओलं केलं जातं. झाडा म्हणजे पिकांच्या पानांना तर पाणी दिल्या जातात, ओले होतातच, परंतु हा कचराही ओला झाल्यामुळे याची कुजण्याची क्रिया लवकर होते आणि तेच पुढे खतामध्ये रूपांतर होतं आणि झाडाला खत पण द्यायची गरज पडत नाही. आता हे इथल्या या प्लॉटच्या संदर्भात तुला लक्षात आलं की इथं भेगा अजिबात दिसत नाही, म्हणजे आश्चर्य आहे की एवढ्या टेम्परेचरमध्ये. आता मी चल तुला दाखवतो की आपण एका प्लॉटमध्ये मुद्दाम कचरा टाकलेला नाही, ओके, आणि तिथे त्या प्लॉटची कशी अवस्था झालेली आहे ती मी तुला दाखवतोय. चल त्या प्लॉटमध्ये जाऊत आपण. ओके, आता आपण आलो आहेत जिथे कके काका कचरा जाणीवपूर्वक टाकत नाही आहेत अशा शेतामध्ये, आणि पाहूया या शेताची अवस्था काय आहे. बाजूच्या शेतामध्ये आपण कृषी, आता त्या शेतात आणि या शेतात काहीच अंतर नाही, बाजूलाच तो प्लॉट आहे. आता या प्लॉटमध्ये तुला दिसेल की ह्या किती मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. आता या भेगाची खोली सुद्धा बघ किती आहे. ही जवळपास 2 फूट लांबीची काडी आहे. ही काडी अख्खी त्याच्यात जाते, पूर्ण जाते, आणखी पण जाऊ शकते. म्हणजे किती खोल भेगा या जमिनीला पडलेल्या आहेत. हे याच्यावरनं 4-4 इंच रुंद आणि ह्या आणखी मे महिना चालू व्हायचा आहे. मे महिना चालू झाल्यावर याच्यातल्या ह्या भेगा आणखी वाढणार आहेत की याच्यात पायसुद्धा जाऊ शकेल एवढ्या ह्या सगळ्या भेगा दिसतात. याचा दुसरा परिणाम आणखीन एक दाखवतो मी, ते तर आहेच आहे. ते बघ किती त्याच्यात 6 इंचाची भेग झाली, पाय जातोय आता, आणखी मे महिना चालू. याच्यातला आणखीन एक परिणाम तुला दिसून पडेल की तिथल्या आंब्यांची फळं ही कशी होती तुम्ही पाहिली, या आंब्यांची फळं बघा सुकल्यासारखी झालेली आहेत. म्हणजे झाडावर सुद्धा त्याचा परिणाम झालाय, सगळ्या फळ लहान आणि असे फळं असे कोमेजल्यासारखे झाले आहेत, सुकृत पडल्यासारखे फळं आहेत. तर ह्या या मल्चिंगचा फायदा आहे ह्या कचऱ्याचा. म्हणून आमचं सतत म्हणणं आहे की शेतामध्ये सतत कचऱ्याचं आच्छादन असलं पाहिजे, म्हणजे मग ते तुमच्या जमिनीतल्या जीवसृष्टीचा सांभाळ होतो आणि ती जीवसृष्टी सांभाळली की ती जीवसृष्टी तुमच्या पिकाचं पर्यायानं वनस्पतीचं रक्षण करत असते, सांभाळ करत असते. काका, पण याच्यामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो की अनेक जे शेतकरी आहेत ते बऱ्याचदा म्हणतात की कचऱ्याने वाळवी होते आणि वाळवीमुळे पिकाचा नायनाट होतो. हा जागोजागी मला विचारला जाणारा प्रश्न आहे. याचं मला असं वाटतं की मी तुला सविस्तरपणे समजावून सांगतो तरच ते समजेल. चल आपण तिथे एका ठिकाणी बसू आणि मग तिथे मी तुला समजावून सांगतो. चालेल, रोलिंग स्टार्ट.
आता ऋषी आपण या क्षेत्रात आलोय, बाजूलाच तो प्लॉट आहे, आता या प्लॉटमध्ये आलो. मग इथे सुरुवात आहे, इथे भेगा आहेत या प्लॉटमध्ये सुद्धा. इथे भेगा पडले होते, इथनं पुढे कचरा टाकत गेलो. या कचरा टाकलेल्या भागात तुला कुठेही भेगा दिसणार. आणखीन एक गमतीची गोष्ट बघ, इथे ही पक्ष्यांची विष्ठा खूप दिसते त्या प्लॉटमध्ये. याचा अर्थ तिथल्या फळांना पक्षी पण खायला तयार नाहीत, पसंद करत नाहीत, परंतु खायला पक्ष्यांना. या प्लॉटमधली फळं मात्र पक्षी खात आहेत असं दिसतं, कारण भरपूर प्रमाणात पक्ष्यांची विष्ठा इथे झाडावर आणि याच्यावर पडली. इथे पडलेले आहेत, परंतु तसं त्या तिकडच्या प्लॉटमध्ये मात्र आपल्याला दिसलेलं नाहीये. बरोबर. तर ये मी तुला आणखीन, तू जो प्रश्न विचारला होता त्या वाळवीच्या बद्दलचा हे समजावून सांगतो. काय पाण्याबद्दल? हा काका, हे बघा, इथं पाण्याबद्दल दिसतंय की त्या प्लॉटमधले झाडाची पानं अशी रसरशीतपणा आणि तजेलदारपणा इथे खूप दिसतो. हा तुम्हाला फरक तुम्हाला या केवळ एका साध्या या गोष्टीमुळे आलेला आहे की कचरा टाकणे. यांनी दोन्ही गोष्टी त्यांना मिळत आहेत, अन्नही मिळते आणि पाण्याची बचत होऊन त्यांना पाणी उपलब्ध होते. हे तुम्हाला लक्षात येईल. हा म्हणजे एक्झॅक्टली कचऱ्यातून कला निर्माण करण्याचं काम या ठिकाणी दिसतं. कचऱ्यातून उत्पादन निर्माण करण्याचं काम म्हणता येईल, पण तिथे उत्पादन पोषण निर्माण करण्याचं काम म्हणत आणि आम्ही पोषणासाठी काम करतोय, त्यामुळं आमच्या कचऱ्यातूनच आम्ही आमचं पोषण निर्मिती करतोय. काका, तुम्ही वाळवीबद्दल आम्हाला सांगणार होता की वाळवीचं सगळं सायन्स आणि नेमकं काय आहे वाळवी प्रकरण? खरं पाहता वाळवीबद्दल गैरसमज खूप आहेत. ओके. वाळवी तसं पाहिलं तर शेतकऱ्याचा खूप जवळचा मित्र असल्यासारखं आहे. मी तर म्हणेल गांडुळापेक्षा जास्त जवळचा मित्र वाळवी आहे. फक्त वाळवीला सांभाळता येत नाही आपल्याला, गांडुळाला सांभाळता येतं म्हणून गांडुळाचा वापर करून घेतो. वाळवीचा जर वापर आपल्याला करून घेता आला तर शेतीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टीचं कष्ट करण्याचं काम आपलं कमी होतं. वाळवीच्या बाबतीतले जे गैरसमज झाले ते जसं बऱ्याच वेळ काय होतं की काही रोपं वाळलेली असतात आणि लोकांना विचार लोक म्हणतात बघा वाळवी लागली, कचऱ्यामुळे वाळवी लागली. ते रोप कारण काय तर रोप पडतात खाली वाळवी दिसते. खरं जर पाहिलं तर वाळवीचं मुख्य खाद्य निसर्गाने जे दिले हे वाळलेला कचरा, वाळलेली लाकूड कास्ट ज्याला म्हणतो आपण, हे तिचं खाद्य आहे. ओके. डेड मटेरियल? हा, डेड मटेरियल हे वाळवीचं खाद्य आहे. जिवंत मटे याला कधीही वाळवी लागत नाही. ओके. त्यामुळे हा समजच चुकीचा आहे की वाळवी झाडांना खाते, झाडं त्या वाळवीमुळे मिळते. ते प्रत्यक्षात होतं काय की जेव्हा केव्हा तुम्ही झाड उपटता त्यावेळेस ते झाड वरचं वाळलेलं असतं, त्याच्या कितीतरी आधी त्याच्या खाली मुळ्या वाळून गेलेल्या असतात. बरं. आणि मग त्या मुळ्या नष्ट करण्यासाठी निसर्गाने आपले सफाई कामगारासारखं त्यांना पाठवलेलं असतं. अन्यथा वाळवी जर नसती तर या पृथ्वीचा उकिरडा झाला असता. वाळवी काय होतं काय याचं चांगलं उदाहरण जर पाहायचं तर गहू, ज्वारी, भात याची शेतं बघा. जमिनीच्या वर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात झाडं दिसतात. बरोबर. त्याची तेवढ्याच प्रमाणात मुळं खाली असायला पाहिजे, परंतु पीक काढून झाल्यावर ज्यावेळेस नागर वखर चालतं त्यावेळेस तुम्हाला कुठेही फारशा अशा मुळ्या खाली दिसत नाहीत. तर याचं कारण तुमचं तुम्हाला एखाद्या वेळेस उशीर होतो गव्हाचं वरचं संपवण्यासाठी, परंतु निसर्ग लगेच साफसफाईचं काम सुरू करतो. तुमचं गव्हाचं पीक निघून गेल्याबरोबर खालच्या मुळ्या खाण्यासाठी सगळं वाळवीसारखे जे अनेक जे मोठे अलग अलग प्रकारची जीवसृष्टी जमिनीत असते ते आपलं कार्य सुरू करते आणि त्या मुळ्या नष्ट करतं आणि त्यामुळे तुम्हाला नंतरच्या याच्या जमिनीसाठी तयार होत जमीन तयार होईल. दुसरं, ह्या कचऱ्याचे ढीग जमिनीवर सतत पानं पाला पाचोळा पडत असतात, ही जर हटवल्या गेली नाही तर या पृथ्वीवर दुसरं काही लावताच येणार नाही. याचा एक किस्सा नेहमी आठवतो. खरं म्हणजे मी एक उलट स्टेटमेंट करतो एक प्रकारे. तुम्ही म्हणता की वाळवी ही पिकाचं नुकसान करते, झाडांचं नुकसान करते, तो समज आहे. परंतु मी म्हणतो किंवा वाळवी ही झाडांचा दुश्मन आहे असं म्हणतो. हो.
मी थोडंसं उलटं स्टेटमेंट करतो. ओके. वाळवी नसती तर या पृथ्वीवर जंगलच उभं राहू शकलं नसतं. हे कसं काय? याचं एक उदाहरण देतो म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. एकदा मी कलकत्त्यावरनं येत असताना माझ्याकडे रिझर्वेशन नव्हतं. तिथे प्लॅटफॉर्मवर दोन मराठी मिलिटरीमन बोलत होते म्हणून मी दोस्ती केली त्यांच्याशी. तिथे बोललो आणि त्यांनी त्यांच्या मिलिटरीच्या कंपार्टमेंटमध्ये मला बसवून देत होते. आणि मग येताना आम्ही आपलं गप्पा करत होतो तर रस्त्यात एक खूप अजस्त्र असं मोठं झाड मला दिसलं. मी त्या मिलिटरी म्हटलं म्हटलं की बघा किती अजस्त्र हे झाड आहे, केवढं मोठं याचा बुंदा आहे. तर योगायोग किती बघा मी ते म्हटलं आणि तो म्हणतो की अवसर म्हणे किती योगायोग, हे काहीच मोठं झाड नाही आहे. ओके. याच्यापेक्षा मोठं आत्ता आम्ही ज्या मिशनवरनं आम्ही येतोय परत येतोय ते मिशनच मुळात एक झाड हटवण्याचं मिशन होतं. ओके. मला एकदम शॉक झाला की मिलिटरी झाड हटवण्याचं आश्चर्य. तर तो सांगत होता की एक झाड आता हवेने हिमालयातनंच ते येत होते. हिमालयात एक झाड पडलं होतं एक याच्यावर रस्त्यावर पडलं होतं. ते लोकांनी अनेक प्रकाराने प्रयत्न केले ते झाड हटवण्याचं, त्यांच्या त्यांनी हटलं नाही. शेवटी मिलिटरीच्या वाल्यांना यायला लागलं. मग त्यांच्या मोठमोठ्या क्रेन आणायला लागल्या आणि त्या एका झाडाचे अनेक तुकडे करून एक एक तुकडा बाजूला करून ते झाड हटवावं लागलं. एक एक तुकडा म्हणे एका एका वॅगनमध्ये एक एकच तुकडा बसेल एवढे मोठे मोठे तुकडे ते करायला लागले. एवढे मोठ्या साईजचे ते तुकडे होते आणि ते आम्ही हटवले. मग आता हे झाड अशी हिमालयामध्ये नैसर्गिक मोठमोठ्या जंगलांमध्ये शेकडो आणि हजारोच्या संख्येने अशी एवढी मोठी मोठी झाडं आहेत. ही झाडं जर कधीतरी पडणारच आहेत, शेकडो वर्षांनी म्हणा कित्येक वर्षांनी कधीतरी पडणार. ही जर अशी पडत गेली आणि ती जर जंगलात तशीच राहिली तर एका एका झाडाचा जो आकार असेल ते जर एक झाड खाली जमिनीवर पडलं तर कदाचित एक एक एकर जागासुद्धा व्यापेल. आणि ते झाड जर तसंच पडून राहिलं तर तिथे नवीन झाडांची निर्मिती कशी होऊ शकेल? सगळी जमीन एक वेळ अशी येईल की सगळी जमीन त्या झाडाखाली घातल्या जाईल आणि मग नवीन जंगल उभं राहायला जागाच राहणार नाही. ह्या सगळ्या पडलेल्या झाडांना हटवण्याचं काम ही वाळवी करत असते आणि म्हणून तुम्हाला नवीन जंगल उभं आहे. बरं, ही नुसतं हटवण्याचं काम करत नाही तर वाळवीचे हे याला खाऊन त्याची विष्ठा जी निर्माण होते वाळवीच्या ह्याच्यातनं ते त्या शेतीसाठी झाडाच्या वाढीसाठी पिकांच्या वाढीसाठी जंगलातल्या झाडांच्या वाढीसाठी उत्तम प्रकारचं खत असतं. गांडूळ खतापेक्षाही चांगलं खत या वाळवीच्या याचं असतं. याचं तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तर वाळवींची जी वारुळं असतात त्याची माती तुम्ही जर घेऊन त्याच्यात जर झाडं लावली तर ती कितीतरी चांगल्या प्रकारे झाडं सशक्त अशी झाडं उगवतात. वाळवीचं दुसरं एक महत्त्व बघा, वाळवी बुंग्या यांचं एक वैशिष्ट्य बघा, तुमची जमीन खूप भारीची जर असेल तर ती पिकाच्या दृष्टीने थोडंसं प्रॉब्लेम सॉईल म्हणतात. जसं आत्ता पाहिलं तुम्ही जमिनीला क्रॅक गेल्या ती प्रॉब्लेम सॉईल होती. या जमिनीला हलकं करण्याचं काम ही वाळवी करत असते. किंवा तुमची जमीन जर मुरमाड असेल तर त्याच्यातही पिकं कमी होतात, त्या जमिनीला भारी करण्याचं काम वाळवी करत असते. याचं उदाहरण पाहिजे तुम्ही हलक्या मातीतला जर वारूळ पाहिलं तर तिथे एकदम दाणेदार माती झालेली दिसते. बरोबर. हेवी सॉईल ज्याला भारीची जमीन म्हणतो तिथल्या वारुळाची माती पाहिलं तर तिलाही त्यांनी हलकी करून दाणेदार केलेलं असतं. जी घट्ट बसणार असते नंतर ती दाणेदार होते. म्हणजे दोन्ही याचं मध्य साधण्याचं काम ही वाळवी करत असते आणि त्यामुळे वाळवी ही शेतकऱ्याचा मित्र आहे, शत्रू नाही आहे. सॉरी. तर ह्या कचऱ्याने वाळवी तुमच्या शेतामध्ये जर आली तर हा कचरा जो आहे तो वाळवी कचरा खाऊन त्याचं खतामध्ये रूपांतर करते. आणि म्हणून आमच्या क्षेत्रामध्ये बघाल तुम्ही, मी मगाशी उल्लेख केला की इथे आम्ही खतं औषधं काहीच वापरत नाही आणि तरी झाडं भरभरून वाढतायत. तर कारण ह्या वाळवीचंही खत त्या झाडांना मिळतं. याच्यात मी तुला आणखीन एक, तुम्ही लोक लगेच म्हणता की आमच्या इथे माती झाडांना माती लावते वाळवी आणि ते झाड सुकवते. हो. तर मी त्याचंही तुला उदाहरण देतो प्रत्यक्षात. चल, आपल्या इथेच एक तसं झाड आहे, त्या झाडाला काय होतं तिथेही असाच गैरसमज झालेला. तो गैरसमज काय होतो ते मी तुला प्रत्यक्षात तिथे जाऊन दाखवतो. चल आपण तिथेच जाऊ त्या झाडाजवळ, म्हणजे तुला ते समजायला सोपं जाईल. तर तिथे जाऊ आपण. ऋषी, आता इथे तुझ्या लक्षात येईल इथे ही वाळवीने माती लावली. बरोबर. तुम्ही काय म्हणणार की ही वाळवी आता ह्या झाडाला खाण्यासाठी वर आली आणि ही माती लावत चाली? बरोबर. प्रत्यक्षात होतं काय की ऊन वारा पावसामुळे झाडाची साल बऱ्याच वेळ वाळून जाते. ओके. आणि झाडाची वाल जी साल असते ही झाडांना अन्न पाणी पुरवण्याचं माध्यम असतं. साल वाळली की अख्खं झाड वाळणार असतं. म्हणून निसर्ग असं सहजासहजी आपल्या हे एक प्रकारे निसर्गाचे बच्चे आहेत सगळी वनस्पती, त्याला सहजासहजी मरू देत नाही. त्याच्या सगळ्या वास्तव्याची व्यवस्था त्यांनी केलेली असते.
मग आता ही साल वरची वाळली की निसर्ग काय करतो, वाळवीला तिथे पाठवतो. आता वाळवी हा व्हाईट ब्लड म्हणजे त्याला लाल रक्तपेशीचा जीव नाही आहे, तो पांढऱ्या रक्तपेशी, त्यामुळे त्याला लाईट चालत नाही, उजेड चालत नाही, सूर्यप्रकाश चालत नाही. मग ती काय करते की काम तर करायचं आहे तिथं, ती साल खाण्याचं तर काम तिच्याकडे दिलं, मग ती काय करते आधी त्याच्यावर माती लावून देते. बरं. आणि ती माती लावून त्याच्या आतमध्ये अंधारात ती आपलं काम चालू करते, तिथली सगळी साल खाते. आता ही इथे माती लावलेली आहे, आता तुला येथे लक्षात येईल की ही माती काढली की याच्या खाली नवीन साल आलेली तुला दिसेल. हो, ही नवीन साल आली म्हणजे या झाडाला जिवंत ठेवण्याचं काम ही वाळवी करते, मारण्याचं नाही. आपले अगदी चुकीचे उलटे समज झालेले आहेत की वाळवी झाडाला मारते, उलट वाळवीमुळे हे झाड. आता हे बघ, वरपर्यंत ही साल सगळी बाहेरची आता मारण्याच्या असल्यामुळे ती खाऊन इथं नवीन साल सहजासहजी मला इथं मेडिकल भाषेमध्ये थोडस एक मेन्शन करावं असं वाटतं की वाळवी एक प्रकारे डॉक्टरचं काम करते. हो, आणि ह्या झाडाचं ऑपरेशन केल्यानंतर ही प्लास्टर आहे, म्हणजे प्लास्टर सारखं युज केला, मध्ये सगळे औषध उपचार केले गेले आणि हे काढल्यानंतर आता हे सगळं नवीन नवीन जे काय आहे सर्जरी नंतरचा प्रकार, म्हणजे वाळवी एक प्रकारे डिझास्टर मॅनेजमेंट पण करते. या झाडासाठी डिझास्टर होतं, डॉक्टर म्हणून पण काम करते, म्हणजे वाळवी वाचवा हे म्हणतो, हे त्यातलं महत्वाचा भाग. म्हणजे निसर्गाने फार वर्षापूर्वी डॉक्टर तयार करून ठेवले होते. अगदी कट झाला हा विषय. आत्ताच आपण पाहिलं की वाळवीबद्दल, पण काका माझ्या मनामध्ये आणखी काही प्रश्न आहेत की पहिला एक असा की ठीक आहे की तुमच्याकडे वाळवी लागली की तुमच्याकडे तुमचं ज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण जर वाळवी लागली तर मग काय करावं? याच्यात मी म्हणेन की अशी ज्यावेळेस शेतात झाडांना वाळवी लागेल त्यावेळेस ते तुम्ही त्याची काळजी करण्याचं कारण नाही आहे, ते निसर्गाची सिस्टम आहे, निसर्ग त्याचं काळजी करतो आहे. तर पाऊस आला की ते धुवून जाणार आणि झाड तुम्हाला नवं कोरं झाड पुन्हा पुढच्या हंगामात तुम्हाला मिळणार आहे. अडचण फक्त कुठे येते, ज्यावेळेस तुमच्या घरातल्या फर्निचरला पुस्तकाला वाळवी लागते त्यावेळेस मात्र तुम्ही त्याचा इलाज करायला पाहिजे. वाळवी लागू नये म्हणून ज्या काही दक्षता घ्यायच्या, औषधं वापरायचे, शक्यतो फर्निचर लाकडी फर्निचर न वापरता लोखंडी फर्निचर वापरायचं. त्यातनं दुसरा फायदा तोही होईल की जंगल कटाई जास्त होणार नाही, कारण फर्निचर आणि याच्या नावाखाली आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात जंगल कटाई करतो की त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे, तर ते सुद्धा थांबेल आणि वाळवीचा प्रश्न राहणार नाही. तुमच्या एखाद्या झाडाला वाळवी लागली म्हणून मी पाहिले की काही काही कीटकनाशक तज्ज्ञसुद्धा अख्ख्या जमिनीत विषारी औषधं टाकतात. पूर्णपणे चुकीचा आणि गैरसमजावर आधारित हे केलेलं कार्य आहे, त्यांना त्या विषयाचा अभ्यासच झालेला नाही आहे असं एक दृष्टीने दुर्दैवानी म्हणण्याचं वेळ येत आहे. त्यामुळे असं जर काही दिसलं तर चुकूनही त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही आहे. हे नंतर वाळवी आपलं कार्य संपलं, त्या झाडाची साल खाऊन झाली की ते झाड वाळलं समजा, तर ते वाळवीमुळे वाळलेलं नसतं हे मी 100% खात्रीने सांगतो, तो दुसऱ्या कशामुळे ते वाळलेलं असतं. ओके. हे याच्यासाठी आम्ही विचारलं काका की बऱ्याचदा आता माझ्या मित्राच्या बाबतीत असं झालं होतं की त्यांच्या घराच्या समोरचं जे काही गार्डन आहे, तर गार्डनमध्ये अशी वाळवी आल्यानंतर त्यांनी काही गार्डन कन्सल्टन्सी लोकांना बोलवलं आणि त्यांनी वेगवेगळे हे करून उपाय केले, म्हणजे काय जे काही करायचं होतं खर्चही झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते नंतर या झाडाची वाळवी दुसऱ्या झाडाला लागल्यामुळे ते झाडे कापलं त्यांनी, म्हणजे अशा पद्धतीचे सजेशन सुद्धा काही लोक देतात. मी आता बोललोच ना की ज्यांचा अभ्यास केलेला नाहीये ज्यांनी वाळवीचा, ते लोक ज्यावेळेस या क्षेत्रात काम करतात त्यावेळेस हे असंच होणार आहे. त्यांना वाळवी शास्त्रच समजलेलं नसतं, केवळ पैसे कमाईसाठी मग कुठले तरी औषधं टाकणे, ते सगळं तिथली जीवसृष्टी नष्ट करणे हे उद्योग ते करत असतात, परंतु ते आपलं दुर्दैवच म्हणायला लागेल, चुकीच्या पद्धतीनं ते सगळं चाललेलं आहे. याच्यातच तर आमचा शेतकरी भरडला जातो आहे. एकंदरीत मूलभूत कुठलीही गोष्ट असेल, कुठलाही प्रश्न असेल, त्याच्यावरती मूलभूत विज्ञानाचा आधार घेऊन आपल्या अभ्यासाने आणि सगळ्यात महत्त्वाचं अनुभवातून सतत प्रयोग, वेगवेगळे प्रयोग करून, त्याच्या ऑब्झर्वेशन्स करून, त्याच्या नोंदी करून, त्याच्यावरून आपलं विज्ञान, आपलं स्वतःचं विज्ञान विकसित करण्याचं काम खकेसर या ठिकाणी करत आहेत वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून. तर आजचं हे जे काय वाळवी प्रकरण आहे हे आपण या ठिकाणी थांबूयात आणि काकांनी इतकी अनमोल माहिती सर्व युवकांना दिली त्याबद्दल काकांचे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.